चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या महागाव इथल्या मिरवणुकीवेळी काही महिला औक्षण करत असताना जेसीबीनं शिवाजी पाटील यांच्या अंगावरती गुलाल टाकला जात होता, त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि यामध्ये शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. काही महिला जखमी झाल्याची देखील माहिती मिळते. विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, नेमकं काय घडलं आणि किती महिला यामध्ये जखमी झाल्यात? शिवाजी पाटील सुद्धा थोडक्यात बचावल्याचं कळतंय. अगदी बरोबर आहे प्रज्ञा, कारण आपण बघितलं की कालच विधानसभेचा निकाल आहे तो लागलेला आहे आणि चंदगडमधून अपक्ष उमेदवार जे शिवाजी पाटील आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यावेळी यांची निवडणूक जी विजय मिरवणूक निघाली होती त्यावेळी महागाव या ठिकाणी काही महिला आहेत ते आरती करत औक्षण करत होत्या शिवाजी पाटील यांचा आणि त्याचवेळी गुलालाचा आरतीशी संपर्क झाला आणि एक मोठा भडका आहे तो उडाला. यामध्ये 3 ते 4 महिला जखमी झालेल्या आहेत. शिवाजी पाटील यांना देखील काही प्रमाणात भाजलेला आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आले. मात्र अशा पद्धतीने एक नवनिर्वाचित आमदार औक्षण करताना जखमी झाल्याचं चित्र आहे ते कोल्हापूरमध्ये पाहायला मिळते. प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर पुन्हा एकदा आपण दृश्य पाहूया. विजय, शिवाजी पाटील यांचं औक्षण केलं जात होतं. औक्षण करत असताना जेसीबीतून जो गुलाल पडत होता तो औक्षणाच्या ताटावरती पडला आणि आगीचा भडका उडाला. त्यामध्ये काही महिला जखमी झाल्यात तर शिवाजी पाटील देखील अगदी थोडक्यात बचावले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.